ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या वतीने मोफत शिबिराचे आयोजन. शिवसेना दिवा शहर आणि भक्तिवेदांत हॉस्पिटल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने तिसाईनगर येथील शिवसेना शाखेत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 3 दरम्यान सदर शिबिर संपन्न झालं. या परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोतीबिंदूसारख्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. या परिसरातील नागरिकांची सदर शस्त्रक्रिया मोफत व्हावी या उद्देशाने दिवा शहर प्रमुख तथा ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी नगरसेवक दीपक जाधव, विभाग प्रमुख चरणदास पाटील, विभाग प्रमुख विशाल पाटील, विभाग प्रमुख गुरुनाथ पाटील, विभाग प्रमुख विनोद मढवी, निलेश पाटील, आदेश भगत, निलेश म्हात्रे, अमर पाटील, साक्षी मढवी, शाखा प्रमुख रुपेश पाटील, विशाल मढवी, महेश पाटील, उमेश भगत आदी मान्यवरांनी उपस्थिती दाखवली. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे दिव्याचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी. आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू डोळ्यांचं चेकअप आणि मोतीबिंदू ऑपरेशन हा शिबिर इथं आयोजित केला. या शिबिराच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक की ज्यांना दृष्टीचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांचं डोळ्यांची तपासणी केली जाईल आणि ज्यांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनची आवश्यकता आहे अशा नागरिकांना इथून मोतीबिंदूसाठी स्वतः भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या माध्यमातून मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी दिव्यातून त्यांना हॉस्पिटलला घेऊन केलं जाईल. ते त्यांचं मोफत ऑपरेशन केलं जाईल आणि पुन्हा त्यांना त्यांच्या घरी सोडलं जाईल असा एक स्फूर्त उपक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी किंवा शहराच्या माध्यमातून शक्यतो ही मोतीबिंदूची ऑपरेशन हा खर्चिक असतो आणि दिव्यात राहणारा रहिवासी सर्वसामान्य अल्पधारक आहे त्याला ते परवडणारच नाही आहे. म्हणून सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे सदस्य खासदार डॉक्टर शिवानंद सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना किंवा शहराच्या माध्यमातून आम्ही सदस्य.